자, 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 ती बघ पोरं रोज कशी शाळेत जाते ती. तुला पण झालं काय होतंय? चल जा. ओ मास्तर, पोराला शाळेत धाडायचं. ताई, तुमच्या मुलाचे पूर्ण नाव, धर्म आणि जात सांगा. मल्हारी काशनाथ शेंबडे, हिंदू आहे बघा आम्ही. जात माहिती नाही बुवा, आम्ही पोटाची खळगी भरण्यासाठी या गावातून त्या गावात सारखं जात असतो. बरं, सारखं वणवण फिरावं लागतं, म्हणून ही वणवण थांबवून याला शाळा शिकवावी म्हणतोय. म्हणजे तुम्ही भटके समाजातील आहात का? असेल बुवा, समजावा त्याला शिक्षणाचं महत्व, शाळा बिळा शिकल्यावर काय असतं ते. बरं, ते जाऊ द्या, शाळेत फक्त पाठीपुस्तक भेटतील, गणवेशाचं तेवढं तुम्ही बघा. ए मल्ल्या, नीट लक्ष देऊन शाळा शिक रे बाबा, मोठा साहेब व्हायचाय. र ख स ए पोरा ए. अहो आत्या, मल्याला शाळेत धाडून आले बर का? मास्तर म्हणाले की शाळेत पाठीपुस्तक देतात, पण ड्रेसच तुमचं तुम्हीच बघा. आता काय करावं, 100-200 कुठून आणाय? आणू कुठून तरी. त्याच्या बाला मग प्रयत्न केला पण नाही शाळा शिकला. त्याच्या बापाच बघून लहानपणापासून दारू डोसा शिकला, पूर्ण वाया गेला. आपण दोघी मिळून मजाला शाळा शिकवू, देवानं दरिद्री दिली पण तोच मार्ग काढील. तो काय ऐकू येतय का भीमे? कोणतरी गेलं वाटतं. आता मडण येण्याची वाट बघत बसावं लागल आपल्याला. त्या मड्यावर लोक पैसे उधळत्याली, ते आपण दोघी गोळा करू आणि मध्याला शाळेचा ड्रेस घेऊ. मड मोठ्या घरच तरी असाव म्हणजे झालं. ओ मावशी, तुमचा मला शाळेतून पळून गेला. काय करावं आता ह्या पोराला? किती जरी सांगितलं त्याला तरी कळेना शाळा कशी शिकायची ते. शिळपाका असलं तर वाढ ग माय मला. नासक्या मुडक्या शाळेला सर म्हणते तर नको म्हणतो या. Thank you.
काय चाललंय ग? याला दिवाळी म्हणतात ग माझी माय. हे सगळ्यांचं का आपल्या नाही? अगं लक्ष, आपल्या नशिबी 18 विश्व दरिद्रे आणि आपल्याला कुठून आली असली दिवाळी पिवाळी. दरिद्र म्हणजे काय ग आई? तू तर काय बी बोलू नको, शाळा शिक म्हणजे कळेल तुला दरिद्र म्हणजे काय. अन्न कधी घरी येणार? अहो आत्या, तुमचा मुलगा अजून घरी आला नाही, जरा बघून येतो. नको नवऱ्याची काळजी करू, तो काळजी करण्याजोगा नाही. त्याला लेकराची संसाराची परपंजाची कसलीच गरज नाही. गावचा मूत पिऊन पाला असेल गटरीत, ते उतरल्यावर येईल घरी. म्हणजे आजी गोडवा खायला असतात सर्वांकडे. तसं काय बी नसतं बघ लक्ष, एक चपाती आणि एखादी चांगली भाजी असते बघ. मी एकदा आपल्या घरी चपाती खाल्ली होती, पण अशी दिवाळीच्या दिवशी नव्हती. पोपटाकडे पण कुणाच्या घरी वाजल्या नव्हत्या. दादा, तू चपाती खाल्ली कशी लागते ना? लईच भारी असते बघ. एक दिवस दिवाळी साजरी करू, तो पर्यंत आता चटणी मक्याची भाकरी खाऊन झोपा, रात्र खूप झाली. अण्णा तुमचे येतील आता. कांताबाई, एवढ्या रात्रीच माझ्या झोपडीवर कोण गा आलं बाई? काय म्हणते दिवाळी? माझ्या पोराला सरकारी नोकरी लागली. गरिबीची जाण ठेवून तुमचं पोरग शिकलं ही बरं झालं बाई, कशाला आणलं एवढं? हे सगळं आपल्यात का नाही? तू व्यवस्थित शाळा शिक, म्हणजे आपल्या घरी रोजच असं बनत जाईल. आपले आन बान आणि शान हे फक्त दारूच, बाकी कोणी कोणाच नाही. अरे मुर्द्या, जरा लांब जा की आम्हाला डासाचा आणि वासाचा लय त्रास आहे. म्हातारी, तू जा पाठीच्या खोलीत. ह्या जगाच्या पाठीवर दोन ठिकाणीच भाडपट्टी नाही, एक मसनात आणि एक हागणदारीत. म्हणूनच आम्ही हागणदारीत राहतोय. दरिद्री लय वाईट असती र बाबा. अग भीमे, मी फुटकी गळकी भांडी नीट करायची हाय ती का बघून येते. चार घर मागून बी येते, रात्री पासून पोर उपाशी येते. ए मल्या, मी गावात कुठं राहायची सोय होती का ते बघते. दोघ जण इथंच बसा आणि आजीनं काय आणलेलं खाऊन घ्या आणि पोरीवर ध्यान ठेव, कुठं सुद्धा जाऊ नको. दादा, मला भूक लागली. तू थांबा इथंच, मी काहीतरी घेऊन येतो. नमस्कार मित्रांनो, शिक्षणाचे फायदे काय आहेत असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात घर करून आहेत. अशा अनेक महान व्यक्तींनी सांगून ठेवलंय, जे लोक शिकतील त्यांना समाजामध्ये मान सन्मान पैसा प्रतिष्ठा या सर्व गोष्टी मिळतील. शिक्षण ही विकासाची अखंड दोर आहे, तिला कधीही तुटू देऊ नका. धन्यवाद.
कुठ लक्ष आहे? लक्षीला काय खाऊ पिऊ घातलं का नाही तो? अरे मल्या, ती पीठ का भिजू दिलं? लक्षीला घेतल्यामुळे ते भिजलं. तू काय शेण बिन खातो काही? तू काहीच कामाचा नाही. शाळा बिळा शिक म्हणलं तर नको म्हणतोय. बापावनी हो बेवडा. नीट लक्ष देऊन शाळा शिकते बाबा, मोठं असं तर काय बी बोलू नको. शाळा शिक म्हणजे कळेल तुला. दर्जी म्हणजे काय? आपण दोघी मिळून मल्याला शाळा शिकू. शाळा बिळा शिक म्हणत तर नको म्हणतोय. तू बापा बनीत बेवडा. दादा मला भूक लागली. शिक्षण ही विकासाची अखंड दोर आहे. तिला कधीही तुटू देऊ नका. एक विचारू का ग? विचार की बाळा. जर मी शाळा शिकलो तर आपली दारिद्र्य व सर्व अडचण जातील का ग? होय होय. मग मला उद्या सकाळी लवकर उठव. मी शाळेला जाईन. मोठा साहेब होणार.